आयोगाने 15 दिवसात अहवाल द्यायला नकार दिला, प्रकाश शेंडगे यांनी दावा केलाय। प्रकाश शेंडगे यांचा दावा, आयोगाने 15 दिवसात अहवाल द्यायला नकार दिला। हा जो आयोग मागासवर्गीय आयोगाने अंतरिम अहवाल जो आहे तो देण्यासाठी नकार दिलेला आहे, मग आता जर त्याने सोमवारच्या बैठकीत पुन्हा नकार दिला तर महाराष्ट्र शासनाकडे पर्याय व्यवस्था आहे का असा अंतरिम अहवाल देण्याची? तर तसं काही दिसत नाहीये, म्हणून महाराष्ट्र शासनाने याची आधीच पूर्वतयारी केली गेली पाहिजे। आणि कुठल्याही परिस्थितीत हे जे टार्गेट 15 दिवसाचं आहे, 7 फेब्रुवारीला हा डेटा जो आहे इम्पिकल डेटा अहवाल हा सुप्रीम कोर्टात सादर करणं आवश्यक आहे आणि सुप्रीम कोर्टाकडून निकाल घेणं आवश्यक आहे।